आमच्या अखिल भारतीय राष्ट्रीय आखाडा परिषदेचे सेक्रेटरी श्रीमयंत पद्मानंद सरस्वती जी महाराज, त्याचप्रमाणे सेक्रेटरी श्रीमयंत वासुदेवतीजी महाराज, थानापती अरुण भारतीजी महाराज, जयगिरीजी महाराज, या सर्वांच्या वतीनं श्री पंचदश नाम जुना आखाड्याच्या वतीने महाराजांना माल्य अर्पण करतील. सहस्रमूर्तये सहस्रपादा शुशुरोरुवाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय, नमस्ते जलशायिने, नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते, नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि या समोरच आमच्या भगिनी पगडी अर्पण करताय. या ठिकाणी शिरसगावचे भक्त मंडळ या समोर या. अपाह शांते रक्षणास्मः स्वदा शीर्षो पुरुषाणां शीर्षो देवानां शीर्षा प्रदेव वेदि वेदानां शांते व्रतायो शांते. रांजणी या गावातील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं बाबाजींचं अभिष्ट चिंतन होणार आहे. शेख सिकंदर भाई आणि गावातील आमचे मुस्लिम मित्रमंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी बाबाजींचं अभिष्ट चिंतन होणार आहे. या ठिकाणी बाबाजींचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करत आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक या ठिकाणी शेख सिकंदर भाई यांनी या ठिकाणी हे सर्व निर्माण केलं. या ठिकाणी गावामध्ये सलोख आणि ऐक्य कसं आहे, हे मजबूत कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज अंजनी आश्रमाच्या वतीनं आणि भक्त मंडळाच्या वतीनं सर्व मौलाना लोकांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि सर्वांचं या ठिकाणी बाबाजींच्या हातानं पुष्पगुच्छ आणि वस्त्र देऊन या ठिकाणी स्वागत होणार आहे. तेव्हा सर्व मुस्लिम बंधूंनी या ठिकाणी बाबाजींच्या हाताने या ठिकाणी पुष्पगुच्छाचा स्वागत करावं. सर्वांना विनंती आहे. बाबाजीच्या शुभ हस्ते सर्वांना या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि वस्त्र देऊन सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी या आमच्या मुस्लिम बांधवांच्या वतीनं बाबाजींना मुस्लिम अनुयायांचा जो पवित्र असा कुरान ग्रंथ आहे त्या ग्रंथांचं ग्रंथ देऊन बाबाजींचं स्वागत त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांचं रांजणीकर भक्त मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार.
आणि यानंतर आपल्या मुस्लिम बांधवांच्या वतीने शेख रहीम सर दोन शब्दामध्ये महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने महाराजांचं अभिवादन करते. आदरणीय सन्माननीय शिवगिरी महाराज, येथे सर्व आदरणीय प्रतिष्ठित स्त्री पुरुष युवक आणि बालक सर्व भक्तगण मंडळी, शांती हो सर्वांवर, शांती हो सर्वांवर, शांती हो सर्वांवर. पवित्र ग्रंथ कुराण मध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की आपण सर्व धरतीवरील सर्व मानव बांधव बांधव आहोत. आणि एक वेद जे आपल्याला आठवत असेल, वसुधैव कुटुंबकम, ही धरती सर्व एक कुटुंब आहे. फक्त दोन दोन वाक्य मला सांगायचं म्हणजे येथे आपण सर्व वयस्क मंडळी जमलेले आहोत. आजकाल या मोबाईलने आम्हाला निधार्मिक बनवण्याकडे नेण्याची वाटचाल सुरू केलेली आहे. अगोदरच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं संस्कृत करण्यासाठी, विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करण्यासाठी बरेच लहान मोठे लोक होते, पण आता विद्यार्थी शाळेच्या व्यतिरिक्त 8-8, 10-10 तास त्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसतोय, तर त्याचं संस्कृतीकरण कुठं होते, त्याची संस्कृतीची जडणघडण कुठं होते. तर माझं या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं महाराजांना सुद्धा विनंती आहे की आमच्या युवक बांधवांना सत्मार्गाकडे जाण्याची, सत्मार्गाकडे वाटचाल करण्याचे उपदेश द्यावेत. हेच माझे दोन शब्द आहे आणि सर्व आपण बांधव बांधव धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आपलं मौलिक मार्गदर्शन आमच्या गुरुबंधूंना मिळालं, धन्यवाद. देखिए अल्हम्दुलिल्लाह, हम जितने सब बैठे हैं ये सब एक माँ बाप की स्थान है. हम सब एक दूसरे भाई भाई है. अब इंसान एहसान का बंदा होता है कि जो किसी के ऊपर एहसान कर दे वो उसका शुक्रगुजार होता है. और हमारे ऊपर अल्लाह ने इतना एहसान किया है कि हम सबको एक जगह मिलाया है, फिर हमारे ऊपर एहसान किया, इंसान बनाया है, फिर इसके साथ हमको अकल सलीम भी दी ताकि हम अकल से अच्छा और बुरा पहचान सके. तो हमारे सबके लिए ज़रूरी है कि हम अकल का इस्तेमाल करें. अगर हमारे पास अकल है तो हम अच्छा बुरा जानते हैं. तो जिसने पहचाना, इतनी अच्छी सेहत दी, आँख दी, कान दिए, इतनी बड़ी दुनिया में रहने की इजाज़त दी, तो मैं किसी के ऊपर जुल्म नहीं कर सकता और ना ही कोई मेरे भाई के ऊपर जुल्म करे तो मैं बर्दाश्त भी नहीं कर सकता. बस यही जो है एकता के साथ अगर मैं और आप यानी हिंदू और मुस्लिम मिलकर रहेंगे तो इंशाअल्लाह किसी जालिम की जुल्मत के हम शिकार नहीं हो सकते. बस यही मेरे दो अल्फाज थे. जितने बड़े हैं वो मुझे छोटा भाई समझ ले और जितने छोटे हैं वो मुझे बड़ा भाई समझ ले. धन्यवाद मौलाना जी. बाबा जी च्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात, आपलं मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि गावात बंधू भगिनीत्व सर्व एकत्र ठेवलं, त्याबद्दल धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि भाईचारा दाखवला, विशेषतः एक स्वाभिमान एक अभिमान. आमच्या छत्रपतीकडे जे विश्वास होते ते पण मुसलमानच होते हे पण लक्षात घ्या. आणि आमच्या भारत मातेच्या कुशीत जो या मातीत जन्मला येतो तो सगळे भारत मातेचे बेटे आहे, लेकरं आहे, आणि तेच लेकरं तुम्ही या ठिकाणी आलात, खूप बरं वाटलं. आणि असंच प्रेम, अशीच श्रद्धा, अशीच निष्ठा आपण जर ठेवली तर ह्या भारत मातेकडं, ह्या भारत भूमीकडे आणि ह्या भारत देशाकडे कोणाची वक्र दृष्टी होऊ शकत नाही आणि अतिरेकी पैदा होऊ शकत नाही. आपली जी दृष्टी आहे, प्रत्येक जण अतिरेकी नसतो, एक अंतकरणातला भाव घेऊन जगणारा एक इन्सान असतो आणि त्यापैकी आपण सर्वजण आहोत. आणि असंच जगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर भारत मातेमध्ये कोणीही असा एकही एक असा असुर जन्माला येणार नाही की जेणेकरून आमच्या भारत मातेकडे वक्र दृष्टी करेल आणि आमच्या भाईचारामध्ये बदल करेल. हेच या ठिकाणी बोलतो, दोन शब्द संपवतो. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की.
या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मंदिरचे महाराज अनुष्ठान सोहळा आणि त्या अनुषंगाने लागून आलेलं बाबाजींचं अभिष्ट चिंतन, या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि नेमके श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवश्रीजी महाराज यांच्या शुभ जनार्दन स्वामी महाराज हा जरा जोरात आवाज द्यानंतर बोलण्याचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी बाबाजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आवर्जून रौळस वरून आलेलं रौळसचं भक्त मंडळ तथा दौलत भाऊ शिंदे आणि शिंदेताई यांनी व्यासपीठाकडे यायचंय आणि बाबाजींचं पूजन करायचंय. या ठिकाणी कुंदेवाडीवरून आवर्जून आलेला भक्त मंडळ त्यांनी देखील व्यासपीठाकडे यायचंय, बाबाजींचं पूजन करायचंय. या ठिकाणी बाबाजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी रौळस या ठिकाणाहून आलेले दौलत भाऊ शिंदे आणि शिंदेताई कुंदेवाडी भक्त मंडळ, वाहेगाव भक्त मंडळ, चिंचोडी भक्त मंडळ, औरंगाबाद भक्त मंडळ, दावतवाडी भक्त मंडळ तथा घुमानदादा, घुमाळदादा, शेवाडी अप्पा मौलिक मार्गदर्शनासाठी या ठिकाणी एकेकाने वरती यायचे, सत्कार करून मग खाली जायचं. दावतवाडी भक्त मंडळ या ठिकाणी आलेले धुमाळदादा या ठिकाणी धुमाळदादा देखील बाबाजींचं पूजन करणार आहे. रौळतीतील भक्त मंडळ बाबाजींचं स्वागत करत आहे, बाबाजींचं पूजन करत आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सर्व भक्त मंडळांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती लावली. त्याबद्दल रांजणी भक्त मंडळाचे ज्यांचं पूजन झालं त्यांनी ताबडतोब खाली उतरायचे. हॅलो, सर्वांना विनंती, ज्यांचं पूजन झालं ताबडतोब खाली उतरायचे. पटपट गर्दी नको स्टेज वरती. हा आता फार भक्तों से निवेदन है कि एक एक कर करके आए और महाराज जी का चरण स्पर्श करें. यहाँ भीड़ करके जो है ना, एक संत के जो तुम चरण स्पर्श कर रहे हैं और एक को चरण लगा रहे हो, क्या मतलब धर्म रहा. यहाँ पर जो महात्मा बैठे उनके तुम्हारे पैर लग रहे हैं, ज्यांचा सत्कार आटोपला असेल, महाराजांचं पूजन ज्यांना करायचं त्यांचं पूजन झालं असेल, त्यांनी ताबडतोब खाली उतरायचं. कृपया विनंती आपल्याला. कोपरगाव या ठिकाणी भक्त मंडळ बाबाजींचं पूजन करतात.
बाबाजी को पूजन करत आहे वाहेगाव भक्त मंडळ धन्यवाद जय जलालवर या ठिकाणी कमतरता जाणवते या ठिकाणी आवर्जून आठवण होते आपल्या रांजणी आश्रमाची ज्यांनी आजपर्यंत त्यांच्या खांद्यावर धुरा सांभाळली असे कैलासवासी हरिहर गिरीजी महाराज आज हरिहर गिरी महाराज यांनी या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत बाबाजींचं कार्य वाहून घेतलं आणि हा आश्रम चांगल्या पर्यटकांनी या ठिकाणी सांभाळलेला आहे. या ठिकाणी पुनश्च त्यांना बाबाजींच्या वतीने श्रद्धांजली आणि आवर्जून या ठिकाणी त्यांची कमी जाणवती ही खेद व्यक्त करतो. जय जनार्दन. चला त्यांचं स्वागत करणं झालं असेल, बाबाजींचं पूजन झालं असेल, त्यांनी बाकीच्या भक्त मंडळांना वरती यायला जागा करून दिली. जाधव साहेब बाबाजींचं पूजन करत आहे, सेठे साहेब बाबाजींचं पूजन करत आहे. या ठिकाणी दूर दुरून आलेलं बाबाजींचं भक्त मंडळ देऊळगाव राजा संभाजीनगर रौळ कोपरगाव नाशिक या सर्व भक्त मंडळाचे रांजणी भक्त मंडळाच्या वतीनं सहर्ष हार्दिक. आणि आता सर्व भक्त मंडळाला विनंती आहे की आपल्या सर्वांचे जर महाराजांचं पूजन करण्याचं आटोपलं असेल तर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायला, कारण वेळ खूप झालेला आहे. हे बाबाजींचं पूजन करणार आहे. हा राजेभाऊ सरांडे वजन. चला या पटपट या. या ठिकाणी रांजणी येथील आमचा तरुण मित्रमंडळाचा अश्वमेध ग्रुप हा बाबाजींचं या ठिकाणी पूजन करणार आहे. आणि अश्वमेध ग्रुपला विनंती आहे की कृपया आपण खालूनच महाराजांचा सत्कार करायचा आहे. अश्वमेध ग्रुप रांजणी हे बाबाजींना एक रोष्ट देऊन बाबाजींचं स्वागत करणार आहे. या ठिकाणी वेळेला अनुसरून थोडासा वेळ झाला, त्यामुळं या ठिकाणचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यानंतर पार पडेल. या ठिकाणी अश्वमेध ग्रुप रांजणी हे बाबाजींना रोष्ट देऊन या ठिकाणी बाबाजींचं स्वागत करतील. तरुण युवक मित्र मंडळ अश्वमेध ग्रुप रांजणी. चला ग्रुप मधले दोन व्यक्ती समोर येतील. चला या मंडळी या. या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांची कृपा पात्र शिष्य श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित आहात. या ठिकाणी बाबाजींचं पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थोडस थांबूया. सर्वांचं मौलिक मार्गदर्शन आणि यानंतर आमच्या गोकुळ संस्थानचे संस्थापक महंत 108 श्री विष्णुजी गिरीजी महाराज हे महाराजांचं या ठिकाणी पूजन करताय. उठा लवकर आरती थल्लास घ्या. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. यानंतर या राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज अनुष्ठान सोहळा आणि ह्या अनुष्ठान सोहळ्याच्या अनुषंगाने ज्यांनी आम्हाला अन्नदान केलेलं आहे असे अन्नदाते अनुष्ठान पंगतीचे अन्नदाते या सर्वांनी मी ज्यांचं नाव घेतो ते यायचं आणि बाबाजींकडनं प्रसाद घेऊन लवकरात लवकर जायचं आहे. श्री शशिकांत बबनरावजी देशमुख, रोहित राजेशरावजी वरगडे, रघुनाथ भाऊरावजी वरगडे, परमेश्वर नानाभाऊ वरगडे,
काका साहेब जीवगाले सटवाजी येवले आबा साहेब सुंदरावजी वरकडे शामराव नानाभाऊ वरकडे विष्णू मुरलीधर गाटकर परमेश्वर नारायणरावजी गारुळे बंडूभाऊ गाडे दगडूदादा भालेकर अशोकभाऊ गाडे भगवानदादा इंगळे खंडेराव पाराजी इंगळे उमाजी लिंबाजी गाडे आदरणीय अशोकरावजी सराटे अंकुश देशमुख पांडुरंग दोड जानकीराम गोरे संजय गाडेकर संकेत हलगे विशाल बर्वे सानवी बाबासाहेब हेलसकर सेलू तेजस देवकर देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा सत्यवाचा हीच माझी सत्यवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा याशी गेलो देव पाह याशी गेलो तेथेच देव मी होऊन ठेलो हा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा म्हणे धन्य झालो तू का म्हणे धन्य झालो हाजी विठ्ठल भेटल हाजी विठ्ठल भेटल हाजी विठ्ठल भेटल हाजी विठ्ठल भेटल हो देव
माझा मी देवाचा देवाचा देव माझा मी देवाचा सत्यवाचा हित माझी सत्यवाचा हित माझी सत्यवाचा हित माझी सत्यवाचा हो देव माझा मी देवाचा देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा मी देवाचा मी देवाचा दुर्लभ अशा मनुष्य देहाला जगण्यासाठी गरज असते ती पुण्याची हे पुण्य मिळतं ते दानानं दान अनेक प्रकारचं परंतु सद्गुरु जनार्दन स्वामींनी भाविकांकडून करून घेतलं ते श्रमदान त्यातूनच फुलविली भक्तीची शेती मोती
सर्वांना जय 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 बाबाजी। आज या ठिकाणी आपण सर्वजण राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य गुरुवर्य श्री श्री 1000 महामंडलेश्वर स्वामी शिवजी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। या ठिकाणी संत चरित्र जर म्हटलं तर गोस्वामी तुलसीदासजी सांगतात की बुध मंगलमय संत समाज जो जग संगवत तीर्थ राजो संतांना तीर्थराज प्रयाग जे तीर्थांचा जो राजा आहे प्रयाग राजाची उपमा तुलसीदासजींनी दिलेली आहे। तर एका व्यक्तीने प्रश्न विचारला की संतांना तुम्ही प्रयागराज तीर्थांची उपमा देता, प्रयागराज तीर्थ म्हणजे त्रिवेणीचा संगम आहे गंगा यमुना आणि सरस्वती, तर या तिन्ही पैकी संतांमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? तर त्यावेळी गोस्वामी तुलसीदासजी सांगतात की त्या ठिकाणी भक्तरूपी गंगा ज्यांच्याकडे आहे, वैराग्यरूपी यमुना ज्यांच्याकडे आहे आणि ब्रह्मज्ञान सरस्वती ज्यांच्याकडे आहे, असे सद्गुरु स्वामी शिवजीजी महाराज आज या ठिकाणी बाबाजींना या भगवंताकडे कधी प्रार्थना करेल की आमच्या सद्गुरु महाराजांना या ठिकाणी उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच मी बाबाजींच्या चरणी प्रार्थना करेल। आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा वारसा ज्यांनी हाती घेतला आणि जसं की गुरुनी दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चाललो पुढे वारसा, आम्ही चाललो अखंडपणे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या सद्गुरु शिवगिरी महाराजांचा वारसा असाच अखंडपणे सुरू ठेवू। आणि या ठिकाणी सर्वांना जय जनार्दन जय जय। धन्यवाद।